नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं किंग ऑफ फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण जी दुसरी फवारणी घेतली होती त्या रिझल्टची पाहणी करण्यासाठी आलेला आहोत गेली सहा दिवस आपण शेतामध्ये चक्कर नाही मारलेली कारण थोडे वैयक्तिक प्रॉब्लेम असल्यामुळे मला, मला शेतामध्ये येऊन व्हिडिओ बनवण्यासाठी मी उपलब्ध नाही होऊ शकलो शेतासाठी किंवा तुमच्यासाठी तर तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं की आपल्या या एरियामध्ये सगळ्यात जास्त पाणी लागतं आहे पाणी लागतं म्हणजे हे जे बाजूचं शेजारचं जे शेत आहे या शेतातलं उतरून पण इथंच पाणी येतं आणि आपल्या शेतातलं पण इथंच येतं त्याच्यामुळे इथं उतरून येतं तुम्ही शेजाऱ्याची पण सोयाबीन बघू शकता की त्यांनी बेड नाही टाकले पूर्ण अशी पिवळी आहे सध्या त्यांची त्यांनी कदाचित एक फवारणी घेतली असेल शेंगा लागल्या त्यांचं पण फुले संगमच आहे तुम्ही बघू शकता त्यांचे पण हे पाच पान आहेत तुम्ही किती प्रमाणामध्ये पिवळी आहे त्यांची ती पण बघू शकता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी गेली फवारणी जी झाली आहे ती फवारणी करताना माझ्याकडून काय चूक झाली ते पण सांगन मी म्हणजे ती चूक तुमच्याकडून होणार नाही ठीक आहे तुम्ही बघू शकता की त्याचा पूर्ण असा शेजाऱ्याचा पिवळा प्लॉट आहे आणि इथून इकडं पाणी असून देखील आपलं वरती असं हिरवं आहे ठीक आहे इथं मध्यंतरी तर जास्तच जरा पिवळ आहे कारण त्या आंब्यापासून आणि यांची ही लेवल एकच असते आपली म्हणजे शेजारी शेजारी इथं अजूनही पाऊस थांबून चार ते पाच दिवस झालं एक सहा चार ते पाच दिवसापूर्वी जोराचा सटकार आला होता इथून आपण पाणी असं जाण्यासाठी नियोजन केलं होतं मी पाठीमागा व्हिडिओ पण बघितला असेल इथून ठीक आहे इथून असं या दोन ओळींनी असं पाणी येतं आणि येथून इकडं जातं ठीक आहे तुम्हाला मेन सांगायचा मुद्दा म्हणजे काय की मी जी दुसरी फवारणी घेतली ती दुसरी फवारणी घेण्याच्या आधी मी पूर्ण नियोजन केलं होतं की हे हे घ्यायचं कारण मी दुकानदाराकडे गेलो दुकानदारांनी मला पहिला डोस विचारला जो मला डायरेक्टली म्हणाला की तुम्ही जो पहिला डोस घेतलेला आहे तो चुकीचा घेतलेला आहे तुम्ही यावेळेस काय करा माझ्या मनावरती औषधं घेऊन जा नाहीतर तुमची जी सोयाबीन आहे ती जाईल शक्यतो मी त्या दुकानदाराचा ऐकायला नव्हतं पाहिजे मी मला जे डोस घ्यायचे होते तेच डोस घ्यायला पाहिजे होते गेलेला एक्केचाळीस दिवसाचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ बघता वाढ तर नक्कीच झाली आहे फुलं पण आलेली आहेत ठीक आहे तुम्ही बघू शकता हे कोणतं आहे हे फुले संगमच आहे आणि याच्यावरती काय आहे किडू आहे ठीक आहे हे पण आहे फवारणी करून आज पाच ते सहा दिवस झाला आहे फुलं पण आलेली आहेत आणि आपण गेल्या फवारणीमध्ये एकच झेना पॅक घेतलं होतं म्हणजे तेच दुकानदाराने दिलं होतं आणि स्पीडअपचं एक होतं ते व्हाईट गोल्ड ट्रस्ट या कंपनीचं होतं थोडी वाढ तर नक्कीच झाली असं म्हणता म्हणता येईल मला याच्या आधी हे पण एक सांगितलं होतं की ज्या ठिकाणी मी तन्नाशक नाही मारलेलं की त्या ठिकाणी सोयाबीन कशी झालेली आहे ठीक आहे तुम्ही इथं बघू शकता की आता मी बेडवरून चलतो आहे बेडवरून चलतो आहे आणि माझ्या गुडघ्याला सोयाबीन लागली आहे म्हणजे हां तुम्ही <coughs> एक सहा दिवसापूर्वीचा व्हिडिओ पण बघू शकता आहे आणि आत्ताचा व्हिडिओ पण बघू शकता आहे म्हणजे फवारणी केल्याच्यानंतर फुलधारणा पण व्यवस्थित झाली आहे असं मला वाटते आणि आता झाली आहे आणि व्हायला पण चालू आहे फक्त मला एवढंच थोडंसं वाईट वाटतं आहे की मी जे तणनाशक मारलेलं होतं आ आदामा कंपनीचं शाकेद म्हणून त्याचा मला रिझल्ट नाही आला रिझल्ट नाही येण्याचं कारण मेन मुख्य कारण मी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि हा पट्टा बघा किती एकदम मस्तपैकी आलेला आहे व्हिडिओ मित्रांनो मोठा होता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून पुढच्या थोडंसं प्लॉटचा अजून फेरफटका मारेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद